कोथरूड मधून अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त केलंय. त्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं केमिकल आणि लॅबचं साहित्य जप्त करण्यात आलंय. साकी आणि खान अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. या दोघांना 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्वाची आणि तितकीच धक्कादायक बातमी पुण्यामधून. दोन्ही आरोपींना आता 5 ऑगस्ट पर्यंत कोठडी देण्यात आली आहे. साकी आणि खान या दोन आरोपींना कोथरूड मधून अटक केली होती आणि त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त केलंय. पुण्यातून ही धक्कादायक बातमी आहे. पुण्यामधून दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आता बॉम्बचं साहित्य जप्त केलेलं आहे. आणि पुढे याच संदर्भात आणखी एक महत्वाची घडामोड. कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच ATS आणखी शक्तपणा होतो. हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. ही एका आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणात यापूर्वी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. जुल्फिकार अली बडोदावाला असं अटक केलेल्या या 5व्या आरोपीचं नाव आहे आणि तो ठाण्यातला पडघा इथला राहणार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत तो होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला आता चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे